नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी मित्र मित्रांनो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाच असेल ऑनलाईन फॉर्म भरताना त्यात ज्यावेळेला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची वेळ येते की आधार कार्ड अपलोड करा किंवा तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा तर त्यावेळेला आपल्या फोटोची साईज असते एम बीमध्ये तिथं अपलोड करायला सांगितलेलं असतं की समजा पाचशे बीचा करा किंवा सातशे बीचा करा सातशे बीपर्यंत तर ती आपल्याला ती कॉम्प्युटरला घ्यावी लागते तिथून पुन्हा कॉम्प्युटरमधून पेंटमध्ये टाकावे लागते असं पहिली खूप प्रोसेस होती त्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे की ती एम बीमधून के बीमध्ये कन्वर्ट करायची कॉम्प्रेस करायची कन्वर्ट म्हणजे थोडक्यात कॉम्प्रेस करायची तर कॉम्प्रेस कशी करायची ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही आपणापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवत राहू तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि मी दिलेलं हे ॲप प्ले प्लेस्टोरमधून इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा तिथं च्यूज इमेज म्हणून ऑप्शन दिसत आहे त्या चूज इमेजवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यातनं गॅलरीमध्ये जायचं आहे तुमच्या तुमच्या गॅलरीमध्ये जायचं आणि तुम्हाला जो फोटो कॉम्प्रेस करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर तिथे ओके बटनवरती येत असेल त्या ओके बटनावर दाबायचं आहे ते ओके बटन दाबल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली त्या ॲपमध्ये फोटो येणार आहे तेव्हा ॲपमध्ये फोटो आल्यानंतर तिथे खाली बघा एंटरसाइज म्हणून आलेला आहे त्या एंटरसाईजवर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला त्या ऑनलाईन फॉर्म वगैरे काय भरताना ज्या क्वालिटीत फोटो भरायचा आहे ज्या शंभर समजा शंभर के बी किंवा दोनशे बीमध्ये भरायचा असेल ती साईज टाकायची आहे आता मला शंभर के बी भरायचं आहे म्हणून मी शंभर के बी टाकले आणि कॉम्प्रेस इमेजवर क्लिक करायचं आहे कॉम्प्रेस इमेजवर क्लिक केल्यानंतर तुमची इमेज कॉम्प्रेस होऊन येणार आहे ती बघा ॲक्च्युली इमेज आपली आठशे पंधरा के बी होती तर आता त्याची साईज शहाऐंशी बी झालेली आहे आता तुम्हाला शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल तिथून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहेत आपली इमेज तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्ही आपले आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओज पोचवत राहू